विदर्भातील कपाशीप्रमाणेच महत्त्वाचं पीक म्हणजे सोयाबीन. मात्र सध्या अकोला जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर उंटअळीचा प्रादुर्भाव झाल्यानं हे पीक धोक्यात आलंय. उंटअळीचा बंदोबस्त करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन अत्यंत प्रभावी ठरते. सोयाबीनवर उंटअळीचा प्रादुर्भाव कसा ओळखावा, तिचं निर्मूलन कसं करावं, कोणत्या कीटकनाशकांचा वापर करावा याचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. अकोला जिल्ह्यात सोयाबीनवर उंटअळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली. सोयाबीन हे विदर्भातील शेतकऱ्यांचं हक्काचं नगदी पीक, त्यामुळेच इथला शेतकरी कपाशीप्रमाणेच सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी करतो. गेल्या 1.5 दशकात राज्यात या पिकाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलंय. तसंच सोयाबीनवर होणाऱ्या कीड आणि रोगांचं प्रमाणही वाढलंय. पूर्वी बोटावर मोजण्या इतक्या कीड आणि रोगांचा या पिकावर प्रादुर्भाव व्हायचा, आज मात्र ती संख्या 300 वर गेलीय. स्पोडोप्टेरा, उंटअळी, घाटे अळी, चक्रीभुंगा, खोडमाशी, पानं पोखरणारी अळी, याशिवाय पानं गुंडाळणारी अळी, केसाळ अळी, शेंगा पोखरणारी अळी यासारख्या किडींचा या पिकावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. मात्र सध्या सोयाबीनवर उंटअळीनं हल्ला केलाय, तो वेळीच ओळखणं आवश्यक आहे. शेतामध्ये उभं राहिल्यानंतर 6 ते 7 ठिकाणी सर्वेक्षण करायचं आहे. 6-7 ठिकाणी सर्वेक्षण करत असताना 1 मीटर ओळीमध्ये अळ्यांचं प्रमाण मोजायचं आहे. जर पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी 10 अळ्या असतील तर ती आर्थिक नुकसानीची पातळी आहे, परंतु पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर जर 1-3 ते 4 अळ्या जर असतील तर ती आर्थिक नुकसानीची पातळी आहे. एक ॲव्हरेज काढायचा, सरासरी काढायची 6-7 ठिकाणची, आणि त्यानंतरच फवारणीचा निर्णय घ्यायचा आहे. थायसानोप्लुसिया ओरिकल्सिया हे उंटअळीचं शास्त्रीय नाव. सोयाबीनवर यातील जेसुनिया, क्रायसोडेक्सिस आणि अकाया जनाटा या प्रजातीच्या अळ्या आढळून येतात. या अळ्या पानांचा खालचा हिरवा भाग खरबडून टाकतात, त्यामुळे पानांचा फक्त वरचा पापुद्रा दिसतो. अळी मोठी झाल्यावर झाडांना छिद्र पाडते. मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास झाडाची संपूर्ण पानं खाऊन फक्त शिराच शिल्लक ठेवतात. याशिवाय फुलं आणि शेंगाही खातात. उंटअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणं आवश्यक असतं. शेत तणमुक्त ठेवावं. मुख्य पिकाभोवती एरंडी आणि सूर्यफूल या सापळा पिकांची एक ओळ पेरणं आवश्यक असतं. तंबाखूवरील पानं खाणारी अळी आणि केसाळ अळी यांची प्रादुर्भावग्रस्त पानं अळ्यांसहित नष्ट करावी. बांधावर असणाऱ्या किडीसाठीच्या पूरक वनस्पती नष्ट करा. कीड आणि रोगग्रस्त झाडं नष्ट करा. चक्रीभुंगा आणि खोडमाशीच्या प्रादुर्भावानं कीडग्रस्त पानं, फांद्या यांचा किडींसह नायनाट करावा. रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करत असताना आपल्याला त्यामध्ये लॅम्डा सायलोथ्रीनचा वापर करता येईल. लॅम्डा सायलोथ्रीन 4.9 CS 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करता येईल. किंवा क्विनॉल्फॉससारखं जे कीटकनाशक आहे ते देखील क्विनॉल्फॉस 25% प्रवाही ते 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये, किंवा क्लोरपायरिफॉस 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फवारणी करता येईल. रासायनिक कीटकनाशकांच्या वापरापूर्वी कामगंध सापळ्यांचा उपयोग करणंही आवश्यक आहे, त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत होते. तसंच शेतात ठिकठिकाणी पक्षी थांबे तयार केल्यास पक्षी शेतातील किडी फस्त करतात. सोयाबीनवरील कीड व्यवस्थापन हे सामूहिक पद्धतीनं केल्यास ते अधिक प्रभावी ठरतं. उत्तम व्यवस्थापन हे कोणत्याही पिकाच्या अधिक उत्पादनाचं मूळ आणि अविभाज्य सूत्र आहे. त्यामुळे सोयाबीनमधून आर्थिक उन्नतीचं स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचं साधं सरळ सूत्र लक्षात ठेवणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. अकोल्याहून जयेश झगडसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.